नमस्कार मित्रांनो, अंजलीस मराठी नर्सिंग क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. फ्रेंड्स, आता जो व्हिडिओ घेऊन आलेले आहे तो तुम्हाला त्याच्यासाठी आहे की जे की तुमचे बेसिक कन्सेप्ट आहेत. बेसिक कन्सेप्ट कोणासाठी आहेत? ज्यांना की अभ्यास कसा करावा हे कळत नाही आहे किंवा आपण वाचलेलं आपल्या लक्षात बसत नाही आहे अशा विद्यार्थ्यांसाठी, ठीक आहे. तर मग आता आपण कोणतीही गोष्ट समजून घेण्यापूर्वी आपल्याला त्याचे अर्थ माहीत असणं गरजेचं आहे, ठीक आहे. मग हे माहिती करून घेण्यासाठी आपल्याला इंग्लिश आणि मराठी यांचं कॉम्बिनेशन असावं लागतं, बरोबर की नाही? मग ते सायंटिफिक वर्ड्स जे आहेत किंवा जे वैज्ञानिक शब्द आहेत त्याचे जर अर्थ माहीत असतील तर तुम्हाला जी नर्सिंगची स्टडी आहे किंवा मेडिकल साईडची कोणतीही स्टडी असेल ती खूप सोपी जाते, ठीक आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला हे थोडेसे शब्द आहेत फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी, ते त्यांनी लक्षपूर्वक ऐकावेत. आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे क्वेश्चन्स आहेत ते लिहून काढा, ठीक आहे. पहा, जे सायंटिफिक वर्ड आहेत आणि त्याचे अर्थ आहेत, याच्यामध्ये पहिला शब्द आहे बघा, जे की रेस्पायरेटरी सिस्टीममधून घेतलेले आहेत आपण. पहिला जो आहे आहे इन्स्पिरेशन, ठीक आहे. त्याला आपण इन्स्पायरेशन असंही म्हणू शकतो, म्हणजेच काय? श्वास आत घेणे किंवा श्वसन, ठीक आहे. जो की ऑक्सिजन आहे तो आपण आतमध्ये घेतो, तर त्याच्यामध्ये काय असतं त्याला म्हणतो आपण इन्स्पिरेशन, ठीक आहे. आणि एक्सपिरेशन म्हणजे काय? तर एक्सपिरेशन म्हणजे काय? उच्छ्वास किंवा श्वास जो आहे ज्याच्यामध्ये आपण कार्बन डायऑक्साईड असतो तो बाहेर टाकणे, त्याला म्हणायचं एक्सपिरेशन, ठीक आहे. नंतर पहा, थर्ड नंबर आहे सायनस. आता सायनस म्हटल्यानंतर सर्वांना माहिती आहे की सायनस काय आहे? तर पोकळ्या आहेत. कशाच्या? तर ज्या कवटी आहे आपली, जे स्केलेट सॉरी ब्रेनचं आहे, तर त्याच्यामध्ये ज्या कवट्या आहेत, ज्या की ओपनिंग्स आहेत आपल्या नाकाच्या, जे सायनस म्हणतो आपण त्यांना, जे की कवटीच्या हाडात तील वायू पोकळ्या किंवा ज्या ठिकाणी हवा खेळती राहते अशा ज्या पोकळ्या आहेत कवटीमध्ये, त्याला म्हणतो आपण सायनस, ओके. नंतर आहे पहा फॅरिंग्स. फॅरिंग्सलाच आपण घसा असं देखील म्हणतो. लॅरिंग्स आहे स्वरयंत्र, ज्याच्यामार्फत आपला आवाज जो आहे हा निर्मित होतो. नंतर पहा ट्रॅकिया. ट्रॅकिया म्हटलं की सर्वांनी आपल्या जो समोरचा घशाचा पार्ट आहे त्या ठिकाणी जर हात लावला तर तुम्हाला एक जाणवेल की त्या ठिकाणी काय आहेत, ट्रॅकिया तुम्हाला दिसेल, किंवा हाताने आपण जे बोनी कार्टिलेज दिसत आहेत, ठीक आहे. तर तो आहे आपला ट्रॅकिया, त्यालाच आपण वायुवाहिन्या म्हणू शकतो किंवा श्वासवाहिन्या असं देखील असं म्हणू शकतो, किंवा श्वासनलिका असंही म्हणतो. नंतर आहे पहा ब्रोंकाय. आता ब्रोंकाय म्हणजे काय? तर श्वासवाहिन्या, ठीक आहे. ट्रॅकियाला जोडूनच एक ब्रोंकाय आहे ज्याच्यामार्फत आपण जो श्वास घेतलेला आहे तो आपण कुठपर्यंत घेतो? लंग्सपर्यंत. त्या आहेत आपल्या श्वासवाहिन्या. नंतर आहे ब्रोंक्युअल्स. ब्रोंकायचे काही फाटे फुटलेले आहेत ब्रोंकायला, त्याला म्हणतो आपण ब्रोंक्युअल्स, ठीक आहे. ज्या श्वासवाहिन्या आहेत त्याच्या अनेक ब्रँचेस किंवा अनेक फाटे फुटलेले आहेत त्याला म्हणायचं ब्रोंक्युअल्स. नंतर पहा लंग्स आहेत. तर लंग्समध्ये सर्वांना माहीत आहे लंग्स म्हणजे काय? तर फुफ्फुसं आहेत. नॉर्मली जे लंग्स असतात ते किती असतात? दोन असतात. त्याच्यामध्ये परत तीन लोब आहेत प्रत्येक लोब लंग्समध्ये, जो की लेफ्ट लोब आहे त्याच्यामध्ये मात्र दोनच लोब आहेत. नंतर पहा थोरॅक्स. आता थोरॅक्स काय आहे? तर श्वासपटल, ठीक आहे. जी थोरॅसिक कॅव्हिटी आहे आपली, ती श्वास घेण्यासाठी आणि श्वास बाहेर सोडण्यासाठी आपल्याला खूप मदत करते, तो श्वासपटल, त्यालाच आपण थोरॅक्स असं म्हणतो. वाइंड पाईप म्हणजे काय? तर हवेची नलिका ज्याच्यामार्फत हवा जी आहे ही घेतली जाते आतमध्ये आणि बाहेर देखील सोडली जाते, त्याला म्हणायचं वाइंड पाईप. नंतर पहा इथेच थोडेसे डिसीज कंडिशन आहेत किंवा ज्या जनरल कन्सिडर डिसीज आहेत ते पाहूयात आपण. तर न्यूमोथोरॅक्स, ठीक आहे. अशी कोणती कंडिशन आहे ज्याच्यामध्ये, जो की फुफ्फुसाच्या आवरणामध्ये हवा भरते, ठीक आहे. नॉर्मली तुम्हाला माहीत असेल की जो कोण न्यूमोथोरॅक्स आहे त्याच्यामध्ये काय होतो, जे फुफ्फुसाचे बाहेरील आवरणं आहेत तर त्याच्यामध्ये काय होतं, हवा जी आहे ही प्रवेश करते आणि ती साचून राहते आणि त्याच्यामुळे श्वास आतमध्ये घेताना आणि बाहेर सोडताना पेशंटला खूप त्रास होतो. नंतर आहे पहा हिमोथोरॅक्स आहे. तर काय हिमो? हिमो म्हणजे काय? तर रक्त, ठीक आहे. तर फुफ्फुसाच्या आवरणामध्ये रक्त जमणे, त्याला म्हणायचं हिमोथोरॅक्स. नंतर आहे हायड्रो. हायड्रो सर्वांनाच माहीत आहे. हायड्रो म्हणजे काय? तर पाणी, ठीक आहे. तर हायड्रोथोरॅक्स आहे फुफ्फुसाच्या आवरणामध्ये पाणी होणे. नंतर जो नेक्स्ट पॉईंट आहे आहे पायोथोरॅक्स. पायोथोरॅक्स म्हणजे काय? तर फुफ्फुसाच्या आवरणामध्ये पस जमा होणे, किंवा जो तुम्ही त्याला बोलीभाषेमध्ये आपल्या पू असं म्हणतो, तो पायोथोरॅक्स म्हणजेच काय? तर फुफ्फुसाच्या आवरणामध्ये पस निर्माण होणे.
नंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही की अल्व्होलाय, अल्व्होलाय म्हणजेच काय तर वायुकोश, ठीक आहे, ज्याच्या मार्फत कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनचं एक्सचेंज होतं ते अल्व्होलाय, ठीक आहे. फुफ्फुसाचा सर्वात छोटा भाग म्हटला तरी चालेल, हे आहेत अल्व्होलाय, ज्याच्या मार्फत जे गॅसेस आहेत ते एक्सचेंज केले जातात आणि जे फुग्यासारखं काम करतात ते आहेत आपल्या अल्व्होलाय. नंतर आहे व्हाइटल कॅपॅसिटी, श्वसन क्षमता, ठीक आहे, किती प्रमाणामध्ये श्वसन आत घेतो आहे व्यक्ती आणि किती प्रमाणामध्ये श्वसन बाहेर सोडतो आहे त्याला म्हणायचं व्हायटल कॅपॅसिटी. फॉर एक्झाम्पल 2 लिटर ऑक्सिजन घेतो आहे आणि 1 लिटर कार्बन डायऑक्साईड सोडतो आहे, हे काय आहे आपली व्हायटल कॅपॅसिटी. ही नॉर्मल रेंज नाही आहे परंतु तुम्हाला समजण्यासाठी जनरली सांगितलेलं आहे. नंतर पहा डायजेस्टिव्ह सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये पहिला शब्द जो आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजेच काय तर पचन संस्था, ठीक आहे, तुमच्या माहितीसाठी सांगते. नंतर आहे डायजेस्टिव्ह सिस्टीममधला फर्स्ट वर्ड आहे एलिमेंटरी कॅनल, की त्याला आपण काय म्हणतो अन्नमार्ग. अन्नमार्ग कुठून सुरू होतो आहे तर मोस्टली हा माउथ किंवा जो तुमचं तोंड आहे, जीभ आहे, त्यापासून काय होतो हा तयार होतो आणि एंड कुठं होतं जे की ॲनस आहे तुमचं किंवा रेक्टम ॲनस, या ठिकाणी काय होतो ह्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचा जो की अन्नमार्ग आहे किंवा एलिमेंटरी कॅनल आहे हा संपतो. नंतर पहा इसोफेगस, त्यालाच म्हणायचं आहे अन्ननलिका, जी तोंडातून अन्न वाहून स्टमकपर्यंत घेऊन जाते ती जी नली आहे तिला आपण म्हणतो अन्ननलिका आणि त्यालाच इंग्लिशमध्ये इसोफेगस असं म्हणतो. नंतर आहे स्टमक, स्टमकलाच आपण जठर म्हणतो. स्टमकचं काम काय आहे तर जे आपण अन्न घेतलेलं आहे ते पोटामध्ये स्टोअर करणं, त्याच्यामध्ये काही सिक्रेशन्स एन्झाइम्स मिक्स करणं आणि ते स्मॉल इंटेस्टाईनकडं पाठवून देणं. नंतर पहा स्टमक, स्टमक म्हणजेच जठर आपण आताच पाहिलं. नंतर आहे पेरिटोनियम, पेरिटोनियन कॅव्हिटी म्हणजे काय, जे की आपल्या पोटामध्ये किंवा जी कॅव्हिटी आहे पूर्ण पोटाची त्याच्यामध्ये सर्व ऑर्गन्स ज्या कॅव्हिटीने प्रोटेक्ट केले जात आहेत किंवा सांभाळले जात आहेत त्याला म्हणायचं पेरिटोनियम, ठीक आहे. आणि ही जी पेरिटोनियन आहे त्यालाच आपण म्हणतो उद्रांत वेस्टर्न, म्हणजे जे आपलं उदर कॅव्हिटी म्हणतो आपण, ठीक आहे, जे पोट आहे, पोटामध्ये असणारे जे सर्व ऑर्गन आहेत त्याच्या बाहेरच्या साईडनं काय आहे एक आवरण आहे, ठीक आहे, आणि त्या आवरणाला आपण म्हणतो उद्रांत वेस्टर्न किंवा पेरिटोनियन कॅव्हिटी, ओके. नंतर पहा फंडस, आता फंडस म्हटल्यानंतर सर्वांना माहिती आहे की जो उंच भाग आहे किंवा जो घुमटासारखा भाग आहे त्याला आपण काय म्हणतो फंडस, ठीक आहे. आता फंडस कोणकोणत्या ऑर्गनमध्ये आहे तर जवळपास स्टमकमध्ये फंडस आहे. नंतर तुम्ही पाहू शकता की युटरस आहे, युटरसमध्ये देखील फंडस आपल्याला दिसून येतं. नंतर पहा स्मॉल इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे काय लहान आतडे, ठीक आहे. स्मॉल इंटेस्टाईनचं काम काय आहे तर जे पचन पचन केलेलं अन्न आहे त्याचं अब्सॉर्प्शन करणं, ठीक आहे, अन्नाचं अब्सॉर्प्शन करणं, त्याचं जे अन्न आपल्या शरीरामध्ये आलेलं आहे ते रक्तामध्ये मिसळणं, हे काम जे आहे हे लहान आतड्याचं आहे. नंतर आहे लार्ज इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईनमध्ये मात्र वेस्ट मटेरियल असतं जे की टाकाऊ पदार्थ आहे त्याच्या मार्फत काय होतात शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी येत असतात. नंतर आहे रेक्टम, जे की गुदाशय म्हणतो आपण त्याला, ज्याच्यामध्ये काय केला जातो जो रेक्टम पार्ट आहे स्टूल जे आहे किंवा जे आपलं वेस्ट मटेरियल आहे ते स्टोअर केलं जातं. नंतर आहे ॲनॅल कॅनल किंवा गुदद्वार म्हणतो आपण, ज्याच्यामार्फत जी स्टूल आहे ही बाहेर टाकली जाते तो आहे ॲनॅल कॅनल. नंतर आहे लिव्हर, लिव्हरलाच आपण यकृत म्हणतो. पूर्ण लिव्हरमधून मोस्ट ऑफ खूप जास्त प्रमाणात आला जे की केमिकल फॅक्टरी म्हणतो आपण, ओके, सगळ्यात जास्त केमिकल्स जे आहेत हे लिव्हरमध्ये असतात आणि ते पूर्ण बॉडीला मेंटेन करण्याचं जवळपास काम करत असतात. नंतर आहे अपेंडिक्स, अपेंडिक्स हा आपल्या शरीरामध्ये कोणतंही काम न करणारा पार्ट आहे जो की एक छोट्याशा आळीसारखा दिसतो आणि याला जर इन्फेक्शन झालं तर ते मात्र आपल्याला जीवघेणं ठरू शकतं. नंतर पहा बाइल डक्ट जे आहे, बाइल डक्टलाच आपण पित्तवाहिन्या म्हणतो. जे पित्त तयार होतं ते वाहून नेण्यासाठी ह्या बाइल डक्टचा उपयोग होत असतो. गॉल ब्लॅडर आहे ज्याला आपण पित्ताशय म्हणतो, ज्याच्यामध्ये पित्त जे आहे हे स्टोअर केलं जाते, ठीक आहे, पित्त जे आहे हे स्टोअर केलं जातं त्याला म्हणायचं गॉल ब्लॅडर. आणि पित्त निर्मित कुठे केली जाते, गॉल ब्लॅडरमध्ये पित्त निर्मिती होत नाही तर काही वेळेस जे पॅनक्रियाज आहे याच्यामध्ये काय होतं पित्त निर्मिती होत असते. आणि पॅनक्रियाज बघा, पॅनक्रियाजलाच आपण स्वादुपिंड, जे की आपलं डायबेटीज आहे किंवा जे शुगर आहे ती मेंटेन करण्याचं, जे आपलं की इन्सुलिन आहे ती सिक्रेट करण्याचं काम पॅनक्रियाज करत असतो. पॅनक्रियाजमध्ये काही अबनॉर्मॅलिटी आली किंवा काही अडथळा आला तर त्याच्यामुळे आपलं जे इन्सुलिन सिक्रेशन आहे याच्यामध्ये डिस्टर्बन्स येत असतो.
नंतर पहा मेटाबॉलिझम, मेटाबॉलिझमलाच आपण चयापचय म्हणतो. ॲनाबॉलिझम म्हणजे काय? चयक्रिया. ठीक आहे, म्हणजे जे आपण अन्न घेतलेलं आहे ते आपल्या शरीरामध्ये अब्सॉर्ब करणे, त्याला म्हणतो आपण ॲनाबॉलिझम. आणि कॅटाबॉलिझम म्हणजे काय? अपचयक्रिया, अपचन होते किंवा पचन व्यवस्थित होत नाही, बाहेर टाकण्याची प्रोसेस असं म्हणून. नंतर आहे पहा BMR. BMRचा फुल फॉर्म आहे बेसल मेटाबॉलिक रेट. नंतर आहे प्रोटीन्स. प्रोटीन्समध्ये त्याला आपण प्रथिने म्हणतो. नंतर आहे कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट जे की पिष्टमय पदार्थ आहे. आणि सगळ्यात लास्ट वन आहे फॅट किंवा लिपिड. ओके, हे तिन्ही पदार्थ कशातले आहेत? न्यूट्रिशनमधले आहेत, परंतु हे डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये देखील येतात, म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही क्वेश्चन्स असतील, काही अडचणी असतील तर प्लीज विचारत चला. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, हे जे निमोनिक्स आहेत किंवा हे जे लिहिलेलं आहे, मी तुम्हाला जे नोट्स आहेत ह्या काय करून घ्या, लिहून घ्या. थँक्यू.